गुंतवणुकीचा विचार करताना बऱ्याचदा गुंतवणूकदार हा स्वतःचं वय उत्पन्न त्याच्या दृष्टीनं गुंतवणुकीच्या सुरक्षित संधी आणि परतावा यांचाच विचार करत असतो पण वेगवेगळ्या सरकारी धोरणांचा विचार करत गुंतवणुकीचा आराखडा आखला तर संभाव्य संधी आणि धोकेही वेळीच लक्षात येऊ शकतात का जाणून घेऊया या एपिसोडमध्ये म्युच्युअल फंड हा विषय केंद्रस्थानी ठेवत भूषण वाणी यांच्यासोबत वेगवेगळ्या गुंतवणूक पर्यायांविषयी फंडा म्युच्युअल फंडाचा या आपल्या पॉडकास्टमध्ये आपण चर्चा करतोय क्रिसेंट या पुण्यातल्या आघाडीच्या म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर फर्मचे ते संचालक आहेत इकॉनॉमिक टाइम्सच्या अलीकडच्या अंकात भूषण वाणी यांच्यावर एक विशेष आर्टिकल आलेला असून यंग टायटन्स ऑफ म्युच्युअल फंड इंडस्ट्री असं या आर्टिकलचं हेडिंग आहे त्याच्यामुळे भूषण सगळ्यात आधी मनापासून अभिनंदन खूपच मोठी अचीवमेंट ही थँक्यू जी येस आपण खूप दिवसांनी भेटतो आहे आणि पॉडकास्ट करायला तुम्ही स्वतः खूप बिझी आहात तुमचे दौरे सुरू आहेत येस yes, दौरे सुरू आहेत हे बरोबर आहे पण तुम्ही नेमकं नवीन गव्हर्नमेंट फॉर्म झालंय आणि विषय छेडलाय पॉलिसी फ्रेमवर्क आणि त्याचा इन्व्हेस्टमेंटवर होणारा परिणाम अतिशय उत्तम विषय आहे त्यामुळे मला बोलायला नक्कीच आवडेल बरेच दिवसांनी बोलतोय पण तो आनंद आहेच आणि फंडा म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून आपण सगळ्यांसमोर तो पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय अगदीच मला तेच झालं की बऱ्याचदा गुंतवणूकदार हा बाकी सगळ्या गोष्टींचा विचार करत असतो पण गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज नेमक्या कशा आहेत किंवा येत्या भविष्यात त्या कशा असतील याचा थोडा आपण काय म्हणू अदमास घेण्याचा अंदाज घेण्याचा प्रयत्न आहे करूया सो पहिला प्रश्न आहे की पॉलिसी फ्रेमवर्क आणि इन्व्हेस्टमेंट हा खरं तर खूप डीप सब्जेक्ट आहे तर याविषयी काय सांगाल तुम्ही पॉलिसी फ्रेमवर्कचा जर आपण विचार केला निरंजनजी तर गव्हर्नमेंट वेगवेगळ्या पॉलिसी वेगवेगळ्या इंडस्ट्रीच्या माध्यमातून तयार करण्याचा प्रयत्न करत असतं ज्याचा इंडस्ट्रीसाठी कसा बेनिफिट होईल इनडायरेक्टली सामान्य माणसांपर्यंत त्या पॉलिसीचा बेनिफिट कसा पोहोचेल हा अल्टिमेट एम हा स्पेसिफिकली सेंट्रल गव्हर्मेंटचा असतो आणि ह्या दृष्टिकोनातून सेंट्रल गव्हर्नमेंट फायनान्स डिपार्टमेंट ऑफ इंडिया अन्य काही त्यातली लोक ही, ही सगळी ह्या पद्धतीने प्रयत्न करतच असतात आता ह्याचा इन्व्हेस्टमेंटवर खरा परिणाम आहे का तर नक्कीच आहे आपण एक पॉलिसी फ्रेमवर्कचा ह्याच्यात विचार करूयात की उदाहरणार्थ मागच्या काही काळांमध्ये नरेंद्र मोदींच्या सेकंड टर्ममध्ये म्हणजे प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदींच्या सेकंड टर्ममध्ये बऱ्याच गोष्टींचा विचार केला गेला आणि जीएसटी किंवा रेरा नावाचे काही रिफॉर्म्स आले आता ह्याचा डायरेक्ट बेनिफिट इन्व्हेस्टरला कसा होतो तर बेसिकली जेव्हा टी हा रिफॉर्म आणण्यात आला म्हणजे जीएसटी बद्दलची चर्चा मला जे आठवत आहे निरंजनजी एकोणीसशे नव्याण्णव पासून भारतात सुरू आहे की वन कॉमन टॅक्स हा यावा सगळ्या गुड्स अँड सर्व्हिसेसवर जो पूर्वी वेगवेगळ्या पद्धतीने घेतला जायचा वेगवेगळे टॅक्सेशन त्याच्यात होतं पण जीएसटी हा एकच रिफॉर्म असावा याच्यासाठी अटल बिहारी वाजपेयी हे जेव्हा प्राईम मिनिस्टर होते आणि त्याच्यात असणारे फायनान्स मिनिस्टर यांनी असंख्य प्रयत्न केले आणि काम करण्याचा प्रयत्न केला तो रिफॉर्म डिझाईन केला पण तो अंमलात आणायला चक्क पुढची पंधरा ते वीस वर्ष गेलीत ओके याचं दुःख नक्कीच oh. आहे परंतु बिकॉज हॉ हा, हा जो रिफॉर्म आला यात छोटे छोटे व्यावसायिक असतील मोठ्या कंपन्या असतील मोठे मोठे कॉर्पोरेट असतील हे सगळे एकमेकांशी जोडले गेलेत एक आणि सगळा व्यवसाय हा कागदावर यायला लागला आता हा व्यवसाय कागदावर यायला लागला म्हणजेच काय झालं की प्रत्येक व्यावसायिकाला तो टॅक्स भरणं कंपल्सरी आलं टॅक्स भरणं कंपल्सरी आलं म्हणजेच त्यांचे पेपर आणि त्यांची बॅलन्सशीट स्ट्रॉंग झाली किंबहुना त्यांचा कागदावरचा प्रॉफिट हा उत्तम दिसायला लागला अल्टिमेटली इन्व्हेस्टरला ह्याच्यात काय मिळतंय तर इन्व्हेस्टरला बिकॉज ती कंपनी चांगलं करतीये त्यांचा कागदावरचा प्रॉफिट चांगला आहे म्हणजे भविष्यात देखील या कंपन्या चांगलं करणार आहेत ओके आणि मग मला त्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला ही संधी उपलब्ध असणार आहे म्हणजे इनडायरेक्टली गव्हर्नमेंट पॉलिसी फ्रेमवर्क मधून सामान्य माणसाला वेगवेगळे बेनिफिट कसे पोहोचवता येतील आणि त्याची इन्व्हेस्टमेंट योग्य होऊन देखील त्याला अल्टिमेटली सेकंडरी बेनिफिट सुद्धा कसा मिळेल याचा प्रयत्न गव्हर्नमेंटचा कायम राहिलेला आहे सगळ्याच गव्हर्नमेंटचा राहिलेला आहे भारतातल्या आणि म्हणूनच पॉलिसी फ्रेमवर्क आणि इन्व्हेस्टमेंट याचं अगदी जवळचं नातं आहे निरंजनजी राईट right, तुम्ही अगदी परफेक्टली सांगितलं आता आपला प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदींचा उल्लेख झाला तर ते तिसऱ्यांदा त्यांनी पंतप्रधान पदाची नुकतीच शपथ घेतलेली आहे फक्त यावेळेला एन डी एचा वाटा हा गव्हर्नमेंटमध्ये असणार आहे म्हणजे एनडीएच गव्हर्नमेंट आहे आधी पण पण होतं तेव्हा भाजपची मेजॉरिटी होती आता थोडा एनडीएचा सपोर्ट हा यावेळेला आहे तर त्यामुळे धोरणात्मक दृष्ट्या काय बदल हे होऊ शकतात निरंजनजी जेव्हा आपण गव्हर्नमेंट सेंट्रल गव्हर्नमेंट त्यांच्या पॉलिसी फ्रेमवर्क इन्व्हेस्टमेंट किंवा मार्केट इकॉनॉमी ह्या सगळ्यांची सांगड घालण्याचा प्रयत्न करतो तेव्हा गव्हर्नमेंटचा रोल हा नक्कीच मोठा आहे आत्ताच जसं तुम्ही म्हणालात की एनडीएचा वाटा मोठा आहे फक्त भाजपचं सरकार नाहीये तर एका अर्थाने हे चांगलंच आहे पॉझिटिव्ह आहे असं मला वाटतं कारण जसे नरेंद्र मोदी गेले दोन टम मध्ये प्राईम मिनिस्टर म्हणून त्यांनी उत्तम भारतात लिडरशिप ही गाजवली चांगलं काम करण्याचा प्रयत्न केला आणि ते इथून पुढेही करतील विजनरी लीडर म्हणून आपण त्यांची म्हणजे त्यांना संबोधू शकतो असाच एक विजनरी लीडर ज्यांचं नाव चंद्रबाबू नायडू आहे सो ह्या दोघांची एकत्र सांगड येणाऱ्या पाच वर्षात भारताला नव्या दिशेला घेऊन जाईल असं मला वाटतं सो हा सगळ्यात मोठा धोरणात्मकच बदल आहे असं म्हणायला हरकत नाही ॲट दी सेम टाईम आता बेसिकली कसं आहे की जे पूर्वी मागच्या दहा वर्षात म्हणजे दोन टर्ममध्ये भाजपच्या गव्हर्नमेंटनी की मी आम्ही जे निर्णय घेतो आहे ओके okay, ते फायनल साधारणतः असतील म्हणजे असं नाही की त्यांनी चर्चा केली नाही पण जर मेजॉरिटी आहे तर फारसा विचार करण्याची त्यांच्याकडे ती गरज नव्हती आता ती विचार करण्याची गरज आहे किंबहुन ते चांगलं आहे असं जे मी मागाशी म्हणालो कारण काय होतंय की कुठल्याही गोष्टीचं आपण ब्रेन स्टॉमिंग झालं पाहिजे असं म्हणतो आणि त्यातून चार वेगळे चांगले विचार पुढे येऊ शकतात आणि नवीन दिशाही मिळू शकते आणि जसं मी चंद्रबाबू नायडूंचा उल्लेख केला की त्यांनी हैदराबाद सिटी कशी डेव्हलप केली किंवा त्यावेळी जे जेव्हा ते सीएम पदावर होते म्हणजे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी जे काम केलं ते अतिशय उल्लेखनीय होतं आणि म्हणूनच तो एक विजनरी माणूस आहे असं मला वाटतं आणि ह्या दोघांची सांगड ही भारताला नव्या दिशेला नव्या उंचीवर घेऊन जाईल येणाऱ्या नव्या धोरणांचा चांगला पॉझिटिव्ह बदल हा इंडियन इकॉनॉमीवर इंडियन मार्केटवर लोकांच्या राहणीमानावर आणि डेफिनेटली पर कॅपिटा इन्कम इंडियाचं वाढण्यावर हा होऊ शकतो असं मला वाटतं ओके सो सर आता आपण थोडंसं मूळ विषयावर येऊया म्हणजे गुंतवणूकदारांच्या दृष्टीने जर विचार केला तर पुढच्या पाच वर्षांच्या गुंतवणुकीचं नियोजन करताना त्यांनी कोणकोणत्या गोष्टी सरकारी योजना ही लक्षात घ्यायला हवीत आता आपण पुढच्या पाच वर्षाच्या गुंतवणुकीचं नियोजन असा जेव्हा विचार करतोय आणि आपण आताच्या गव्हर्नमेंटचा विचार करतोय सो आजपासून डेव्हलप होणाऱ्या पॉलिसी पॉलिसी फ्रेमवर्क हे येणाऱ्या पाच दहा पंधरा वीस वर्षांच्या कालावधीत त्याच चक्र सुरू राहणार आहे आणि बिकॉज ऑफ दॅट त्याचा पूर्ण इम्पॅक्ट हा वेगवेगळ्या सेक्टरवर वेगवेगळ्या व्यवसायांवर वेग वेग असणार आहे मग ते फक्त आताच्याच गव्हर्नमेंटच्या पॉलिसी फ्रेमवर्कमुळे असणार आहे का तर नाही तर आता मागच्या दहा वर्षांचा आपण उल्लेख करतोय जे जे पॉलिसीज डिफाईन झाल्या डिझाईन झाल्या आणि ज्याचा चांगला परिणाम येणाऱ्या कालावधीत देखील गुंतवणुकीवर आणि इन्व्हेस्टरच्या पोर्टफोलिओवर हा दिसणार आहे म्हणजेच हे वाक्य काय दर्शवित निरंजनजी की आपण जर लॉंग टर्म इन्व्हेस्टर असू म्हणजे आता ज्या व्यक्तीने मागच्या पाच वर्षांपूर्वी इन्व्हेस्टमेंटला सुरुवात केली की पॉझिटिव्हली सेंट्रल गव्हर्नमेंट स्ट्रॉंग बसले, नरेंद्र मोदी परत प्राईम मिनिस्टर होत आहेत भारताला नव्या उंचीवर नेणार आहेत आणि कार्यक्रम असू शकतो कारण वर्षांचं स्टेबल गव्हर्नमेंट आहे अशा अर्थाने इन्व्हेस्टमेंट केली आणि त्या पाच वर्षात किंवा सुरुवातीच्या पहिल्या दोन तीन वर्षात ज्या कुठल्या पॉलिसी डिफाईन झाल्या आणि त्या बेसिसवर ज्या ज्या लोकांनी गुंतवणूक केली त्याचा सगळा रिझल्ट आज नवीन गव्हर्नमेंट फॉर्म झाल्यानंतर देखील दिसतोय आणि येणाऱ्या कालावधीत देखील दिसणार आहे म्हणजे असं थोडंसं आपण जर पास्टमध्ये गेलो तर एकोणीसशे एक्क्याण्णव साली म्हणजे जून एकोणीसशे एक्क्याण्णव साली जे बजेट आलं भारताचं ओके ज्याला आपण आयडियल बजेट असं म्हणून संबोधतो कायम की जे डॉक्टर मनमोहन सिंगांनी साजर केलं आणि आपण लिबरलायझेशन किंवा उदारीकरण ज्याला आपण म्हणतो ज्याच्याकडे भारताचा कल आणि भारताला ओपन करण्यात आलं स्वातंत्र्य एक एका अर्थाने ते स्वातंत्र्यच इंडियाला मिळालं असं आपण म्हणू शकतो कारण अत्यंत अडचणीत असणारा देश आणि त्यातून भारताची झालेली ग्रोथ म्हणजेच आपण फक्त पुढच्या पाच वर्षांचा विचार करायचा आहे का निरंजनजी तसं नाही आहे तर प्रत्येक गव्हर्नमेंटनी त्या त्या एन्व्हारमेंटला त्या त्या, त्या परिस्थितीनुसार घेतलेले धोरणात्मक निर्णय आणि ज्याचा भारतीय इकॉनॉमीवर झालेला परिणाम आज तोच परिणाम बिकॉज ऑफ दॅट रिझन म्हणजे मग जसं मी डॉक्टर मनमोहन सिंग प्राईम मिनिस्टर असतानाचं नाव घेतलं तसंच अटलबिहारी वाजपेयींनी जोड प्रकल्प असतील रस्ते जोड प्रकल्प असतील ह्याच्या लेखी उत्तम काम केलं इन्फ्रास्ट्रक्चरसाठी खूप मोठं काम वाजपेयीजींच्या गव्हर्नमेंटचं झालं आणि म्हणूनच ती स्टोरी जी ज्याचा कायम उल्लेख होतो ज्याला शायनिंग इंडिया असं म्हणतात ओके सो त्या त्या, त्या गव्हर्नमेंटनी त्या त्या काळात उत्तम काम केलेलं आहे आणि त्या पॉलिसीचा त्या धोरणांचाच परिणाम हा इन्व्हेस्टरच्या पोर्टफोलिओला झालेला दिसतो काही प्रमाणात सगळीच धोरणं ही, ही इन्व्हेस्टरच्या पोर्टफोलिओला परिणाम करतात का तर असंही शंभर टक्के सांगता येणार नाही कारण गव्हर्नमेंटनी तयार केलेली धोरणं त्याचा बे व्यवसायांवर से सेक्टर्सवर होणारा परिणाम आणि इन्व्हेस्टरने त्याने स्वतः त्याच्या बिहेव्हिअरवर केलेलं कंट्रोल या सगळ्यांची सांगड जर एकत्र घातली तर ती उत्तम परताव्यात आपल्याला त्याच्या पोर्टफोलिओला दिसते आणि म्हणूनच पुढच्या पाच वर्षांचा जर आपल्याला विचार करायचा असेल तर मागच्या पाच दहा वर्षात जे काही बदल भारतात झाले जसं आपण जीएसटी बद्दल मग अशी बोललो रेरा नावाचा ऍक्ट जो आला किंवा मेक इन इंडिया ही जी पॉलिसी राबवली गेली ओके फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटच्या संदर्भात गव्हर्नमेंटने मोठी पावलं उचलली तर ह्या सगळ्या धोरणांचा आणि या सगळ्या बदलांचा परिणाम आता तिसऱ्या वेळी तिसरी टर्म हे गव्हर्नमेंट घेऊन येत आहे म्हणजेच ही एक स्टेबिलिटी इंडियाच्या इकॉनॉमीच्या बाबतीत फॉरेन इन्स्टिट्यूट इन्व्हेस्टरला देखील दिसते आणि म्हणूनच तिथून देखील मोठ्या गुंतवणूक भारतात दिसतात येणाऱ्या कालावधीत दिसतील ज्याचा परिणाम हा इंडियन इन्व्हेस्टरच्या पोर्टफोलिओवर देखील होऊ शकतो सो या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करून पुढच्या पाच वर्षात म्हणजे आता असे कुठले सेक्टर्स आहेत असा जर आपण विचार केला तर मागच्या दहा वर्षात नितीनजी गडकरी जे आपण इन्फ्रास्ट्रक्चरवर आपण एक पॉडकास्ट केलेलंच आहे ज्याच्यात उत्तम काम त्यांनी केलं तर त्याचा परिणाम आजही दिसतोय आणि पुढचे काही माझ्या मते पुढचं एक डेकेड दोन डेकेड तो परिणाम दिसत राहील म्हणजे मग मी आज इन्फ्रास्ट्रक्चरला पैसे लावणं योग्य आहे का तर योग्य आहे सो असं डोक्यात कुठेतरी ठेवून त्याच्याबद्दलची चर्चा करून या सरकारी धोरणांचा योग्य वापर योग्य पद्धतीने इन्व्हेस्टमेंटला कसा करून घेता येईल जेणेकरून सरकार हे सिच्युएशन सिच्युएशनमध्ये राहील कारण त्यांना फिजिकल डेफिसिट बद्दल विचार आहे इन्व्हेस्टर गुंतवणूकदार हा सिच्युएशन सिच्युएशनमध्ये राहील कारण त्याला परताव्याबद्दल विचार करायचा आहे कारण इन्फ्लेशन महागाई ही वाढतीच आहे आणि ऍट दी सेम टाईम जिथे ती गुंतवणूक होणार आहे त्या कॉर्पोरेटला देखील त्याचा बेनिफिट हा होणार आहे आणि सगळ्याच देशाला त्याचा बेनिफिट होईल कारण त्यामुळेच देशाची रोजगार क्षमता ही वाढणार आहे सो इन नेट पुढच्या पाच वर्षात शांतपणे आपण मागची दहा पंधरा वर्ष ज्या काही योजना आल्या आणि आत्ता नवीन व्हिजन घेऊन आलेलं गव्हर्नमेंट ज्या काही योजना आणतील त्या पद्धतीने इन्व्हेस्टमेंटचा विचार करायला नक्की हरकत नाही अगदीच आणि एक महत्वाचा मुद्दा तुम्ही सांगितलात की तात्कालिक विचार करण्यात पड नाहीये म्हणजे फक्त पाच वर्ष दहा वर्ष असं हे न करता इन्व्हेस्टमेंटचा आपल्या जो काही गोल आहे तर तो लॉंग टर्मच असला पाहिजे तुम्ही आत्ता काही सेक्टर स्पेसिफिक योजनांचा उल्लेख केलात तर त्याविषयीच विचारायचं आहे की अशा काही सेक्टर स्पेसिफिक पॉलिसीजविषयी तुम्ही सांगू शकाल का म्हणजे आत्ता तुम्ही जसा उल्लेख केला के तसं गेल्या काही वर्षात सरकारचा भर हा पायाभूत सुविधा विकसित करण्यावर अधिक असल्याचं दिसून येत आहे सो so, सेक्टर्स आणि त्याच्या रिलेटेड पॉलिसीज याचा जर आपण विचार केला निरंजनजी सारासार जर विचार केला तर ॲक्च्युली कुठले कुठले रिफॉर्म मागच्या काही पाच दहा वर्षात वेगानं झालेत तर ज्याचा आपण प्रामुख्याने उल्लेख केला तो जी एस टी आता ही पॉलिसी डिझाईन करायची आहे किंवा ह्याच्याबद्दल विचार करायचा आहे जो ऑलरेडी आधी, आधी आपण मांडला गेलेला होता असं आपण बघितलं वाजपेयीजी सरकारच्या गव्हर्नमेंटमध्ये किंवा ते प्राईम मिनिस्टर असताना तर ॲक्च्युली त्याचं इम्प्लिमेंटेशनला किंवा खरा विचार प्रामुख्याने व्हायला दोन हजार सतरापासून सुरुवात झाली ओके आता ह्याचा इम्पॅक्ट काय तर हे वेगवेगळ्या व्हरायटी वेग ऑफ इंडस्ट्रीला ह्याचा इम्पॅक्ट आलेला दिसतो म्हणजे मग बीट तुम्ही फार्मा सेक्टर असेल बीट तुमचं टेक्स्टाईल सेक्टर असेल आय टी सेक्टर असेल तो आपण म्युच्युअल फंड इंडस्ट्रीचा विचार करतो ते सेक्टर असेल सो अशा व्हरायटी ऑफ सेक्टरमुळे सॉरी या व्हरायटी ऑफ सेक्टरवर ह्याचा परिणाम झालेला दिसतो कारण सगळे व्यवसाय कागदावर हळूहळू बांधले जाऊ लागले याचा अर्थ असा नाही की ते पूर्वी कागदावर नव्हते परंतु एक कलमी टॅक्स ज्याला आपण म्हणतो तर त्याच्यामुळे ते तिथे बांधले गेले आणि त्याचा, त्याचा इम्पॅक्ट काय तर गव्हर्नमेंटचं मोठं टॅक्स कलेक्शन व्हायला लागलं ला। म्हणजे अगदी लास्ट क्वार्टरचं फिगर जर घेतलं तर ऑलमोस्ट दोन लाख कोटीचं जीएसटीचं कलेक्शन आहे मंथली बेसिसवर सो so, हा खूप मोठा आकडा आहे गव्हर्नमेंटच्या दृष्टिकोनातून कारण त्यांना पण फिजिकल पॉलिसी ही राबवायची आहे आणि धोरणात्मक गोष्टींसाठी खर्च करायचा आहे सो so, पहिला रिफॉर्म आपण जो बघितला तो जी एस टी दुसऱ्या रिफॉर्मचा जर आपण विचार केला तर डिजिटल इंडिया इनिशिएटिव्ह आता ह्याच्या ह्याच्यावर गव्हर्नमेंटचा भर का आहे कारण प्रत्येक गोष्ट डिजिल डिजिटलायझेशनच्या माध्यमातून झाली आणि त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर जर आपण तयार करू शकलो उत्तमरित्या जसं जसं आता आपण पेमेंट गेटवेचा विचार करतो म्हणजे आपलं सगळंच पेमेंट हल्ली अगदी दहा रुपयाची वस्तू जरी घेतली तरी माणूस गुगल, गुगल पे गुगल पे किंवा फोनपे किंवा काय आता गव्हर्नमेंटचं भीम ॲप सो so, आयच्या माध्यमातून मोठे ट्रान्झॅक्शन्स म्हणजे मला सांगायला नक्कीच अभिमान वाटतो की आता आपण ऑलमोस्ट जगात हायेस्ट ट्रान्झॅक्शन करणारा देश आहोत जेव्हा आपण ऑनलाईन ट्रान्झॅक्शनचा विचार करतोय किंवा आयच्या ट्रान्झॅक्शनचा विचार करतोय सो डिजिटल इंडिया इनिशिएटिव्हमुळे काय घडलं की सगळे ट्रान्झॅक्शन्स नाईंटी पर्सेंट ट्रान्झॅक्शन्स ही कागदावर व्हायला लागली मी सारखा उल्लेख कागदाचा करतो आहे निरंजनची कारण कॅश इकॉनॉमी हळूहळू संपत चालली आणि ज्याची गरज खरंच भारताला आहे जेवढी आपण कागदावर आपली इकॉनॉमी आणू जेवढा वाईट इन्कम लोकांचं वाढेल जेवढा व्हाईट टॅक्स गव्हर्नमेंटकडे गोळा होईल तेवढाच सामान्य माणसाला त्याचा बेनिफिट होईल आणि गव्हर्नमेंटला वेगवेगळ्या वेग वेग पॉलिसीच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचता येऊ शकतं तो, तो हा दुसरा रिफॉर्म झाला एफडीआयचा विचार केला तर एफडीआय हे सुद्धा एक पॉलिसी फ्रेमवर्कच आहे असं मला वाटतं तर लिबरलायझेशनबद्दल आपण बोललो फॉरेन डॅक्स डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटबद्दल आपण बोललो तर याचाही परिणाम हा वेगवेगळ्या सेक्टरवर वेग वेग आहे आता इन्क्रीजिंग इन्व्हेस्टमेंट थ्रू फॉरेन इन्व्हेस्टमेंट इनफ्लो फॉ एफ आयच्या माध्यमातून मग ते ई कॉमर्स इंडस्ट्रीच्या माध्यमातून असेल रिटेल इंडस्ट्रीच्या माध्यमातून असेल मॅन्युफॅक्चरिंग ज्याच्याबद्दल देखील आपण एक पॉडकास्टमध्ये केला होता तर तिथे होणारी मोठी एफ डी आयची गुंतवणूक असेल मग कारण मॅन्युफॅक्चरिंग हे कॅपिटल इंटेन्सिव्ह सेक्टर आहे आणि त्यात खूप प्रचंड मोठा पैसा लागतो जो पैसा एफ डी आयच्या माध्यमातून आज मोठ्या प्रमाणावर भारतीय इकॉनॉमीमध्ये येतोय सो हा देखील एक उत्तम रिफॉर्म आहे मेक इन इंडियाचं कॅम्पेन आता मेक इन इंडिया परत आपण मॅन्युफॅक्चरिंग बद्दल मगाशी जसं बोललो तर भारतात वस्तू मॅन्युफॅक्चर व्हाव्या त्या मे बी लॅटर स्टेजमध्ये एक्सपोर्ट होतील पण इथलंही कन्झम्पन तितकं आहे आणि माझ्या ग्राहकाला माझ्याच देशात तयार होणारी वस्तू तो हा इनिशिएटिव्ह देखील चांगला आहे जेणेकरून असंख्य व्यावसायिक इथले जोडले जात आहेत त्यांच्या हातांना काम आहे ते काम मिळाल्यामुळे रोजगार निर्मिती होती आहे आणि अल्टिमेटली देशाची ग्रोथ रिअल ग्रोथ होती आहे असं आपण म्हणूयात सो मेक इन इंडिया हे कॅम्पेन किंवा ते पॉलिसीसुद्धा इंडियासाठी महत्त्वाची ठरली आता प्रश्न राहिला लेबर रिफॉर्म कारण आपण मॅन्युफॅक्चरिंगबद्दल बोलतो आहे आणि देशाच्या प सॉरी जगाच्या पटलावर मॅन्युफॅक्चरिंगच्या माध्यमातून भारतीय अर्थव्यवस्थेचं महत्त्व हे हळूहळू वाढताना दिसतंय कारण पोस्ट कोविड चायनामधून जर व्यवसाय शिफ्ट होत असतील असं दिसतंय एकंदरीत म्हणजे चायना हे कंट्री अशी आहे की स्मार्टर ऑफ द वर्ल्ड आहे म्हणजे ते सहजासहजी तिथून बिझनेस बाहेर पडू देणार नाहीत परंतु त्याचबरोबर कॉर्पोरेट असा विचार करतायत की आम्ही शंभर टक्के जरी बाहेर पडू शकत नसलो तरी आमच्या व्यवसायातला दहा टक्के वीस टक्के तीस टक्के पाटका विना जगातल्या इतर इमर्जिंग मार्केटमध्ये कसं मॅन्युफॅक्चरिंग होऊ दे होऊ शकेल आणि त्यात अप्पर हँड हा डेफिनेटली इंडियाचा हा आहे त्याच्याबरोबर ब्राझील तैवान हे देश देखील आहेतच पण इंडियाचा अप्पर हँड देखील आहे कारण इंडियाची टॅक्स इफिशियन्सी नवीन येणाऱ्या कंपनीला मिळणारा टॅक्स बेनिफिट वन विंडो बेनिफिट या सगळ्याच माध्यमातून भारतीय इकॉनॉमी किंवा भारतीय देश हा नवीन व्यवसायांचं बळकट करण्याचा प्रयत्न करतोय जेणेकरून मेक इन इंडिया असेल किंवा लेबर रिफॉर्म्स असतील हे रिफॉर्म्स देखील पुढे येताना दिसतात आणि लास्ट जो मला मेन्शन करायचा आहे की ॲग्रिकल्चर रिफॉर्म म्हणजे ह्याच्यात खरं थोडंसं खेददायक आहे की मागच्या दहा पंधरा वर्षात फार फोकस्ड ऍग्रिकल्चरवर निर्णय झालेत असं माझ्या अभ्यासात नाही मे बी मी अभ्यासात कमी पडत असेल परंतु इथे देखील नरेंद्र मोदी गव्हर्नमेंट म्हणजे प्राईम मिनिस्टर नरे नरेंद्र मोदी जे स्वप्न आहे की इथे पण आपण लिबरलायझेशन उदारीकरण हे कसं आणू शकतो म्हणजे तो, तो शेतकरी हा जगाच्या बाजाराशी जोडला जाईल तो लिमिटेड त्याच्या गावापुरता किंवा तिथे असणाऱ्या छोट्या सहकारी संस्थांशी किंवा सोसायट्यांशीच फक्त जोडलेला नसून तो जगाच्या मार्केटशी कसा जोडला जाईल तिथे प्रायव्हेटायझेशन कसं होईल आणि त्या पद्धतीने ॲग्रिकल्चरमध्ये रिफॉर्म्स कसे येतील या सगळ्या घटनांचे साक्षीदार आपण सगळेच आहोत आणि हे वेगानं पॉलिसी फ्रेमवर्क होताना दिसतंय आणि ह्या सगळ्याची कल्पना किंवा या सगळ्याचा अभ्यास फॉरेन इन्स्टिट्यूट इन्व्हेस्टर देखील घेत आहेत एफ डी माध्यमातून सुद्धा तो घेतला जातोय आणि जग ह्याची या उल्लेखनीय कामगिरीची जबाबदारी ओळखून घेतलेल्या निर्णयांमुळे भारताकडे पॉझिटिव्हली बघते म्हणूनच भारतीय इकॉनॉमी ही वेगानं बदलतीय आणि सात साडेसात आठ टक्क्याने वार्षिक ग्रो होणारा आज जगातला मी एकमेव देश असं म्हणणार नाही पण अग्रस्थानी असणारा देश आणि जो पुढच्या एक डेकेड दोन डेकेड सुद्धा राहील याचं एकमेव कारण धोरणात्मक योग्य निर्णय वा तुम्ही म्हणताय असं चित्र खरोखर आशादायी आहे पॉझिटिव्ह आहे आणि वेगवेगळ्या सेक्टर्समध्ये ती ग्रोथ आहे आणि जसं तुम्ही मेन्शन केलं तसं ॲग्रिकल्चरमध्येही येत्या काळात काही ठाम पॉलिसी आपल्याला बघायला मिळण्याची निश्चित शक्यता आहे वारंवार आपला जीएसटीचा उल्लेख येतोय तुम्ही ते एक्सप्लेन पण केलेला आहे तरी पण म्हणजे फिजिकल पॉलिसी टॅक्स पॉलिसी यांचा विचार करताना कोणते मुद्दे हे इन्व्हेस्टरनी विचारात घ्यायला हवेत सो बेसिकली फिजिकल पॉलिसी म्हणजे काय आधी याचा विचार झाला पाहिजे सो फिजिकल पॉलिसी म्हणजेच आर्थिक धोरण ओके आर्थिक धोरण म्हणजे अर्थव्यवस्थेवर ज्याचा प्रभाव टाकण्यासाठी सरकारी खर्च आणि कर आकारणीचा वापर ज्याच्यात होतो ती फिजिकल पॉलिसी ओके आता प्रत्येक गव्हर्नमेंट म्हणजे सरकार स्पेसिफिकली सेंट्रल गव्हर्नमेंट विशेषतः मजबूत आणि शाश्वत वाढीस प्रोत्साहन देण्यासाठी आणि मेनली की आपण लोअर पोरिटी साइडला आहोत म्हणजे आपल्याकडे ग्रामीण भागात किंवा इवन मेट्रोमध्ये गरिबी ही थोडीशी जास्त आहे इतर देशांच्या तुलनेत तर ती गरिबी म्हणजे ऍक्च्युली राहणीमान ॲक्च्युली पर कॅपिटा इन्कम मध्यमवर्गीयांचं किंवा लोअर मध्य मध्यमवर्गीयांचं कसं उंचावेल याच्यावर कल हा फिस्कल पॉलिसीतून दिला जातो दिला गेलाय प्रत्येक गव्हर्नमेंट कडून त्या त्या गव्हर्नमेंट कडून त्या त्यावेळी योग्य पावलं उचलली गेली आहेत आणि म्हणूनच आर्थिक धोरण म्हणजेच फिजिकल पॉलिसीचा इम्पॉर्टन्स हा अत्यंत महत्त्वाचा आहे प्रत्येक सामान्य व्यक्तीचा विचार करता आता तसंच टॅक्स पॉलिसीचा जो आपण विचार करतोय तर आता भारतीय कर रचना ही प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष करांमध्ये विभागली गेली आहे म्हणजे ज्याला आपण डायरेक्ट टॅक्स आणि इनडायरेक्ट टॅक्स असं म्हणतो व्यक्ती असेल किंवा कॉर्पोरेट असेल या म्हणजे कॉर्पोरेट संस्थांनी मिळवलेल्या करपात्र उत्पन्नावर प्रत्यक्ष कर हा आकारला जात असताना कर जमा करण्याचा भार स्वत हा, हा कर निर्धारकांवर असतो म्हणजे इंडिव्हिज्युअल टॅक्स पेअर असेल किंवा कॉर्पोरेट असेल हा त्या त्या लोकांनी त्या त्या कॉर्पोरेटने त्या त्या कंपनीने त्यांचा त्यांचा कर हा पे करायचा आहे आणि परत जसं आपण मग अशी बघितलं की ह्या येणाऱ्या पैशांचा गव्हर्नमेंट जे टॅक्स कलेक्शन करते आहे जे जीएसटी बद्दल पण आपण बऱ्याचदा बोलतो ओके तर हे सगळं कलेक्शन हे सामान्य माणसासाठी येणारा प्रत्येक रुपया हा कसा योग्य पद्धतीने त्याची विभागणी होईल मग त्यात तुम्ही जसं मग अशी उल्लेख केलात की पायाभूत योजनांसाठी असेल किंवा मग भविष्यात येणाऱ्या वेगवेगळ्या घटकांसाठी वेग ओके भविष्यात येणारे वेगवेगळे घटक म्हणजे व्यवसायाला लागणारे पूरक घटक ज्याच्यासाठी ते पैसे योग्य पद्धतीने त्याचं एक्सपेंडिचर कसं होईल याच्याकडे गव्हर्नमेंटचा मग आपण फिजिकल पॉलिसी किंवा टॅक्स पॉलिसी या दोन्ही अँगलने विचार केला तर गव्हर्नमेंट याची मांडणी उत्तमरित्या करतं आणि म्हणूनच तिसऱ्यांदा निरंजनजी निर्मला सीतारामनजी या परत देशाच्या फायनान्स मिनिस्टर या झाल्या परफेक्ट भूषणजी पुढे जाऊया डिजिटलायझेशन ग्रीन एनर्जी इलेक्ट्रिक व्हेकल्स हे शब्द गेल्या काही वर्षांपासून कानावर पडत आहेत रादर इलेक्ट्रिक व्हेकल्स दिसायलाही लागल्यात मोठ्या प्रमाणात आपल्याला रस्त्यावर सो हे बदल लक्षात घेऊन गुं, गुंतवणुकीचे निर्णय कसे घ्यायचे निरंजनजी आपण सेक्टर्स वेगवेगळी क्षेत्र ही भारतीय इकॉनॉमीवर त्याचा बदल म्हणजे इकॉनॉमीमध्ये त्याचा बदल हा कसा आहे याच्याबद्दल बोलतोय आणि डेफिनेटली बिकॉज ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट पॉलिसी फ्रेमवर्क हा अत्यंत यातली महत्त्वाची गोष्ट आणि भूमिका आहे सो मग हे सगळं घडत असताना आज इन्फॉर्मेशन ही अभेंडंट प्रमाणात अवेलेबल आहे मग ती गुगलच्या मधून असेल किंवा आपण चक्क सेंट्रल गव्हर्नमेंटच्या साईट वर जरी गेलो तर तिथे देखील आपल्याला वेगवेगळ्या पॉलिसी फ्रेमवर्क कशा होतात याच्याबद्दलची माहिती मिळते मी स्वतः ट्रेडिंग इकॉनॉमिक्स असं नावाचं एक वेब वेब पोर्टल आहे ज्याच्यावर जाऊन वेगवेगळ्या वे या सगळ्या गोष्टींची माहिती घेत असतो आणि मग या प्रत्येक पॉलिसी फ्रेमवर्कचा हा गुंतवणूकदाराच्या निर्णयावर किंवा त्याला ते पैसे कधी लागणार आहेत म्हणजे आता तुम्ही इलेक्ट्रिक व्हेकलचा विचार केला तर आज जर एक नॉर्मल व्हेकल म्हणजे आपण साधी एक कार जी इलेक्ट्रिक नाहीये आणि एक इलेक्ट्रिक कार आहे अशी दोन जर वेगळ्या कार बघितल्या तर एक कार नॉर्मल कार मॅन्युफॅक्चरिंग करायला मोठ्या प्रमाणावर प्रॉडक्ट्स लागतात म्हणजे दोनशे प्लस प्रॉडक्ट लागतात जो मी अभ्यास केलाय आणि हेच जर मी इलेक्ट्रिक व्हेकलला शिफ्ट झालो तर पन्नास साठ प्रॉडक्ट मध्ये ते काम होतं तर हा इतका मोठा जो बदल आहे मग कुठल्या मॅनेजमेंट टिकणार आहेत त्या मॅनेजमेंट खरंच उत्तमरित्या काम करतायत का त्याचा गव्हर्नमेंट पॉलिसी फ्रेमवर्कशी कसा संबंध आहे आणि इनडायरेक्टली त्याचा बेनिफिट हा कस्टमर कस्टमरपर्यंत कसा पोहोचणार आहे याचा विचार करून मग ऍक्च्युली इलेक्ट्रिक व्हेकलचं पर्सेंटेज हे भारतात कशा पद्धतीने वाढू शकतं त्यात महत्वाचा घटक जो आहे ज्याला बॅटरी आपण म्हणतो तर त्या बॅटरीवर किती खर्च होणार आहे जर ती बॅटरी वर्ष दोन वर्षात तीन वर्षात खराब झाली आणि त्याची किंमत गाडीच्या किंमतीपेक्षा म्हणजे गाडी जर शंभर रुपयाची असेल आणि बॅटरीची किंमत ही साठ सत्तर ऐंशी रुपये असेल तर कस्टमरला खरंच ते परवडणार आहे का या सगळ्या घटकांचा विचार करून हे गुंतवणूकदाराने गुंतवणूक करण्याचा विचार करावा आणि निश्चित हे बदल हे चांगले आहेत आणि गुंतवणुकीला बेनिफिट देणारे आहेत इन्व्हेस्टरच्या अँगलने सुद्धा देशाच्या परिवर्तनासाठी सुद्धा आणि डेफिनेटली कॉर्पोरेटचं नेक्स्ट व्हर्जन आपल्याला जे बघायचं आहे म्हणजे इंडिया लँड ऑफ ऑपॉर्च्युनिटी आहे याच्याबद्दल आपण असंख्य वेळा निरंजनजी बोलतोय आणि येणारं पुढचं एक दोन डेकेड ही भारताची असणार आहेत यात मला वैयक्तिक एक फायनान्शियल कन्सल्टंट म्हणून अजिबात शंका नाही आहे कारण या बदला सगळ्या होणाऱ्या बदलांचा मी स्वतः एक साक्षीदार आहे कारण मी ऑनगोईंग बेसिसवर त्याचा अभ्यास करतो आणि हे बदल इन्व्हेस्टरच्या पोर्टफोलिओला नक्की हो जर घातलेत बदल म्हणजे त्या बदलांना योग्य पद्धतीने आपण सामोरं गेलो आणि त्या पद्धतीने पोर्टफोलिओ जर डिझाईन केला तर गुंतवणूकदाराला त्याचा फायदा हा नक्की होऊ शकतो तर निर्णय कसे घ्यायचे आहेत असं तुम्ही प्रश्न विचारलाय तर हे बदल नक्की काय होत आहेत ह्याचे वेगवेगळ्या वेग वर्तमानपत्रातून माहिती ही येत असते स्पेसिफिकली मिंट नावाचा पेपर असेल किंवा इकॉनॉमिक टाइम्स नावाचा पेपर असेल टाइम्स ऑफ इंडिया असेल तर ह्या पेपरमधून ह्याची बऱ्याचदा माहिती येत असते इन डिटेल जर माहिती हवी असेल तर आपल्याला वेगवेगळे वेब वेग वेग पोर्टल गव्हर्नमेंटचे अवेलेबल आहेत तिथून आपण जाऊन माहितीही घेऊ शकतो आणि अल्टिमेटली आमच्यासारखे फायनान्शियल कन्सल्टंट आहेत किंवा चार्टर्ड अकाउंटंट्स आहेत की ज्यांना ह्याबद्दलची माहिती आहे त्यांच्याशी जाऊन जर सल्ला मसलत केली आणि मग गुंतवणुकीचा जर निर्णय घेतला आणि सगळ्यात महत्वाचं आपण हे धोरणात्मक निर्णय होताना फक्त तीन पाच वर्षाचा विचार न करता जो आपला फायनान्शियल गोल आहे जो टर्मचा आहे कारण आपण जर शेअर बाजारात गुंतवणूक करणार असू शेअर बाजारात थ्रू म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणार असू तर आपल्याला ह्या धोरणात्मक बदलांचा लॉंग टर्मलाच बेनिफिट होणार आहे कारण प्रत्येक बिझनेसला एक बिझनेसची सायकल आहे असं कधीच निरंजनजी होणार नाही की काल पॉलिसी फ्रेमवर्क आहे आणि वर्षभरात मला सगळा परतावा मिळालाय हे थोडंसं गणित चुकीचं आहे आणि इन्व्हेस्टर ह्या माइंडसेटने येण्याचा प्रयत्न करतो पण असं न करता ते सेक्टर लाँग टर्म कसं सस्टेन होऊ शकतं ज्याचा ओव्हरऑल इकॉनॉमीवर परिणाम होणार आहे आणि इन्व्हेस्टरच्या पोर्टफोलिओवर देखील परिणाम होणार आहे सो अशा प्रकारच्या गुंतवणुकीचा विचार करायला हरकत नाही पण गुंतवणूक करताना सेक्टर स्पेसिफिक गुंतवणूक ही किती पर्सेंटेज असली पाहिजे ह्याला देखील काही लॉजिक आहे आणि आपण किती रिस्क घेऊ शकतो कारण आपण बऱ्याचदा रिस्क बद्दल बोलतो तर ऍपेटाईट आणि विलिंगनेस यांची देखील सांगड घालणं गरजेचं आहे पण साधारण पाच दहा टक्के पोर्टफोलिओच्या इन्व्हेस्टमेंट ही सेक्टर स्पेसिफिक थिमॅटिक स्पेसिफिक गुंतवणुकीमध्ये असायला नक्की हरकत नाही परफेक्ट सगळ्यात महत्वाचा मुद्दा तुम्ही म्हणताय असं की चिकाटी आणि पेशन्स याला काही ऑप्शन नाही आहे सो so, गुंतवणूकदारांनी लॉंग टर्मचाच विचार हा गुंतवणूक करताना ठेवायला पाहिजे आणि दुसरीकडे आत्ताची जी इमर्जिंग सेक्टर्स ही दिसत आहेत ग्रीन एनर्जी किंवा इलेक्ट्रिक व्हेकल्स तर याचा फ्युचरमधला हे कसा असेल तर हे तुम्ही तुमच्या गुंतवणूक सल्लागाराशी बोलून सी एशी बोलून त्याच्या संबंधी तुम्ही निर्णय घेऊन सेक्टर स्पेसिफिक इन्व्हेस्टमेंटचे निर्णयही घेऊ शकता शेवटचा प्रश्न वेगवेगळ्या सरकारी धोरणांचं विश्लेषण करत कसं मार्गदर्शन आता ह्याचं थोडं एलोबरेटली उत्तर द्यायला मला आवडेल निरंजनजी कारण बेसिकली कसं आहे आपण फक्त सेक्टर खूप छान करते आहे आणि त्याचा रिझल्ट आपण येणाऱ्या कालावधीत हा दिसणार आहे एवढाच विचार करून गुंतवणुकीला पुढे जाणं हे फारसं शाश्वत नाहीये असं मला वाटतं याचं कारण असं आहे की या दोघांची सांगड घालायचीच आहे पण ऍक्च्युअली बऱ्याचदा असं होतं की गोष्टी कागदावर ज्या दिसतात त्या तशाच असतात असं नाही एक्झाम्पलच जर आपण घ्यायचं झालं आपण ऑटो इंडस्ट्रीचा विचार करू की एका एक्स किंवा एक कंपनीने सांगितलं की आम्ही पाच लाख गाड्या वर्षभरात प्रोड्यूस केलेल्या तर त्यांनी केलेल्या पण असतील असेल ते विधान आणि त्यांच्या बॅलन्स शीटला पण तसं दिसतंय पण ऍक्च्युली जेव्हा तुम्ही त्याच्या वेंडरकडे चेक करायला जातात वेंडर किंवा आपण जिथून गाडी विकत घेतो असं आपण म्हणूयात ओके सो त्याच्याकडे जेव्हा आपण जातो तर तिथे लक्षात असं येतं की पूर्ण भारतात ही जी कोण मंडळी आहेत ह्या सगळ्यांनी मिळून अडीच लाख गाड्या विकल्यात मग ऍक्च्युअली ह्या राहिलेल्या अडीच लाख गाड्या गेल्यात कुठे आणि मग त्या प्रॉफिट मध्ये कंपनीच्या कशा दिसत आहेत मग ह्याची जबाबदारी कोण घेणार आहे मग त्या ग्राउंड लेव्हलला काम करणारा तो कामगार असेल किंवा त्या कंपनीत डायरेक्ट काम करणारा फायनान्सचा व्यक्ती असेल किंवा त्या कंपनीत काम करणारा एखादा टेक्निशियन असेल ह्या लोकांशी बोलून सुद्धा बऱ्याचदा गोष्टी कळत असतात सो क्रिसंटतर्फे मला वैयक्तिक असं वाटतं मी किंवा माझ्या टीममधला प्रत्येक मेंबर आम्ही जो कोणी क्लायंट जोडतो त्या क्लायंटला त्या इंडस्ट्री ची, त्या इंडस्ट्रीची त्या त्याची जी जाण आहे त्याबद्दलची त्याच्याकडून लाईव्ह माहिती घेणं की ऍक्च्युली त्या इंडस्ट्रीत काय बदल होत आहेत धोरणात्मक बदलांमुळे काय बदल होत आहेत आणि प्रॅक्टिकल ग्राउंड रियालिटी काय आहे कारण धोरणात्मक बदल गव्हर्नमेंटने केलेले सांगितलेल्या गोष्टी कं कम, कंपनीने त्यांच्या बॅलन्सशीट किंवा पी एन डे एलमध्ये दाखवलेल्या गोष्टी आणि अॅक्च्युली ग्राउंड रि रियालिटी याच्यात तफावत ही असू शकते पण ह्या सगळ्यांची एकत्र सांगड घालून लोकांना अपेक्षित त्यांच्या ज्या अपेक्षा आहेत रिटर्नच्या बाबतीत त्या रिटर्नवर त्यांचा ताबा कसा राहील म्हणजे अननेसेसरी मी इरॅशनल रिटर्नचा विचार न करता रॅशनली त्याच्या बाबतीत विचार कसा करेल असं सगळं सांगून मग इन्व्हेस्टमेंट ही घेतली जाते आणि मागाच्या प्रश्नात मी जसं सांगितलं की टोटल पोर्टफोलिओच्या साधारण पाच दहा टक्के इन्व्हेस्टमेंट ही करायला इन्व्हेस्टरने हरकत नाही आत्ताच रिसेंटली काही कंपन्यांचे एनर्जी फंड डिफेन्स फंड असे लॉन्च झाले त्याच्या बाबतीत आम्ही लोकांना सांग माहिती देण्यात आलेली होती आज आत्ताही लेटेस्ट एनर्जी फंड हा बाजारात आलेला आहे एनर्जीचा विचार करतात जगाच्या पटलावर म्हणजे शंभर टक्के एनर्जी जी प्रोड्यूस होते त्यातलं सहा टक्के युटिलायझेशन जगाच्या पटलावर इंडिया करतो। ओके सो हळूहळू हे पर्सेंटेज म्हणजे हेच जर आपल्या शेजारचा देश चायना याचा जर आपण विचार केला तर शंभरातलं सव्वीस टक्के कन्झम्शन हे चायनाकडून होतं सो so, हळूहळू इंडियाचं पर्सेंटेज त्या क्षेत्रात वाढत जाणार आहे आणि त्याच्या ऑपॉर्च्युनिटीज मोठ्या येत आहेत आणि म्हणूनच एनर्जी फंडात इन्व्हेस्टमेंट करायला नक्की हरकत नाही हे सहा टक्क्याचं पर्सेंटेज मेबी पुढच्या येणाऱ्या दहा वर्षांच्या कालावधीत आपल्याला बारा तेरा पंधरा टक्के झालेलं दिसेल आणि मग त्याला अलाइड असणाऱ्या कंपन्यांना त्याचा बेनिफिट हा होणार आहे अल्टिमेट त्याच्यात जो कोण इन्व्हेस्टर इन्व्हेस्ट करणार आहे त्याला बेनिफिट होणार आहे पण परत निरंजनजी की ह्याला गुंतवणूक करताना मिनिमम दहा वर्षांचा कालावधी हा डोक्यात ठेवून गुंतवणूक जर केली तर मला योग्य परतावा मला एक्सपेक्टेड परतावा हा माझ्या पोर्टफोलिओला कंपाऊंडेड ॲन्युअल ग्रोथ रिटर्नच्या स्वरूपात माझ्या पोर्टफोलिओला दिसू शकतो आणि या सगळ्याचं उत्तम प्लॅनिंग याचं पूर्ण डिस्कशन इन्व्हेस्टर बरोबर क्रिशनच्या पूर्ण टीमकडून हे केलं जातं याला मला याच्यासाठी मला क्रिशनचा स्वार्थ अभिमान आहे तुम्ही या शेवटच्या उत्तरात जाता जाता दा सांगितलं की एनर्जी फंड म्हणजे ही मोठी इन्साईट आहे म्हणजे सामान्य गुंतवणूकदारांना या गोष्टी माहिती नसतात आणि ठराविक पोर्टलवर जाऊन जे फंड दिसतात त्याच्यातन काहीतरी सिलेक्ट करण्यापेक्षा गुंतवणूक सल्लागाराच्या मदतीनं फायनान्शियल ऍडवायझरच्या सल्ल्यानं पुढे जाणं आणि तसे निर्णय घेणं हे कधी पण योग्य हे ठरू शकतं त्यामुळे सगळ्या श्रोत्यांनाही अपील आहे की तुम्हाला संदर्भात आणि विशेषतः सरकारी धोरणं आणि त्यानुसार काही स्पेसिफिक निर्णय घेण्याची जर तुम्हाला इच्छा असेल तर या सगळ्या सल्ल्यासाठी मार्गदर्शनासाठी तुम्ही क्रिसेंटला अगदी हक्कानं संपर्क साधू शकता त्यांचा नंबर प्लीज नोट डाऊन करून घ्या नंबर आहे नाईन सेवन सिक्स फोर वन टू डबल डबल थ्री मी नंबर परत एकदा रिपीट करतो नाईन सेवन सिक्स फोर वन टू डबल डबल थ्री याशिवाय तुम्ही क्रिसेंट एम एफ डी डॉट कॉम या त्यांच्या वेबसाईटलाही भेट देऊ शकता हा एपिसोड आवडला असेल तर आमचा चॅनल नक्की लाईक करा सबस्क्राईब करा तसंच तुमच्या मित्रमैत्रिणींनाही याची लिंक नक्की शेअर करा हा पॉडकास्ट तुम्ही स्पॉटीफाय ॲपल पॉडकास्ट जिओ सावन गाना ॲमेझॉन म्युझिक यासह क्रिसेंटच्या यूट्यूब चॅनलवरही मोफत ऐकू शकता आत्ता आपण ऐकलात भूषण वाणी आणि निरंजन मेढेकर यांच्या आवाजात फंडा म्युच्युअल फंडाचा हा पॉडकास्ट निर्मिती असून साऊंड सिगरेट ची दोन हजार चोवीसची प्रस्तुती आहे डिस्क्लेमर म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत फंडा म्युच्युअल फंडाचा या पॉडकास्टचा उद्देश गुंतवणूक विषयक जनजागृती हा आहे या पॉडकास्टच्या आधारे घेतलेल्या गुंतवणूक निर्णयांमुळे कुणा व्यक्तीचे अथवा संस्थेचे नुकसान झाल्यास ख्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर प्रायव्हेट लिमिटेड साऊंडस् ग्रेट एन एम ऑडिओ सोल्युशन्स एलएलपी जबाबदार राहणार नाही याची कृपया नोंद घ्यावी